ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज आपण विषय घेतलाय की घरामध्ये बरकता नाही। ही बरकता म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा, पैसा अडक्याचा तुटवडा येतो, कधी सारखं सारखं नाही नाही हे नाही ते नाही, सारखं म्हणजे असं कुठली गोष्ट मनसोक्तपणे आपल्याला मिळत नाही घरामध्ये। सतत रखरख रखरख म्हणजे प्रसन्नता सुद्धा नाही घरामध्ये, हे नाही ते नाही हे चाललेलं असतं। मग अशा गोष्टी का होतात? घरामध्ये बरकता यावी, घरामध्ये अन्नधान्य भरपूर व्यवस्थित असावं आणि घरामध्ये प्रसन्न वाटून समाधान आनंद वाटावा, यासाठी काय करायला पाहिजे, आपण नेमकं चुकतो कुठं, याविषयी आपण बोलणार आहोत। तर मंडळी, सर्वप्रथम घरामध्ये जी आर्थिक बाजू म्हणजे लक्ष्मी म्हणतो आपण त्याला, म्हणजे पैसा वगैरे, हा का टिकत नाही घरामध्ये? पैसा का टिकत नाही घरामध्ये? पैसा पुरवणी का येत नाही? ही जी लक्ष्मी आहे ना, लक्ष्मी कधीही स्थिर नसते, समजून घ्या। लक्ष्मी स्थिर नसते, लक्ष्मी सतत चालत राहते। मग ही लक्ष्मी आपल्यापाशी चालून यावी, आपल्या घरामध्ये तिनं प्रवेश करावा, घरामध्ये राहून त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सुरुवात एक आहे की जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, तिनं घरात फिरावं, घरामध्ये आपल्याला बरकता द्यावी, जो पैसा आहे तो भरपूर द्यावा आपल्याला, गरजेपुरता तरी द्यावा, नाही भरपूर आला तरी। मग यासाठी आपल्याला काय करावं? सर्वप्रथम लक्ष्मी यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या घरातली जी लक्ष्मी असते, तुमची पत्नी, ती सर्वप्रथम समाधानी असली पाहिजे। म्हणजे घरची लक्ष्मी समाधानी असली पाहिजे, प्रसन्न असली पाहिजे, ती प्रसन्न असली समाधानी असली तर ती आपली ही लक्ष्मी येऊ शकते घरामध्ये। आपली घरातलीच लक्ष्मी जर भांडणं तंट सगळे घरामध्ये कलह तयार करत असेल तर ती लक्ष्मी येत नाही, लक्षात घ्या। बऱ्याच वेळेस घरातील काही मंडळी असतात, दुसऱ्या पण मंडळी असतात, काही वयस्कर असतात, काही जण जाणून बुजून बी त्रास देतात घरातली घरात, मग ती घरातली लक्ष्मी भडकते। मग घरातली लक्ष्मी प्रसन्न राहत नसल्यामुळे ही लक्ष्मी येत नाही। त्यात नवरा बी असू शकतो, कुणाचा नवरा व्यसनाधीश असू शकतो, त्याच्यामुळे घरातली लक्ष्मी प्रसन्न राहत नाही। तुम्हा सर्वांनाच सांगतो, कुटुंबातील कुणीही असेल, लहान मोठे सर्वांसाठी हे लक्षात घ्या, घरातली लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। आपली घरातली लक्ष्मी कशी प्रसन्न राहील, शांत कशी राहील, यासाठी लक्ष दिलं पाहिजे। कारण तिला कुठलाही त्रास विनाकारण विनाकारण त्रास होता कामा नाही, कारण त्या लक्ष्मीवरच सर्व गोष्टी अवलंबून असतात। जर ती लक्ष्मी असेल तर आपल्या घरात सगळ्या बरकता येतात, आणि ही लक्ष्मी प्रसन्न राहावी असं वाटत असेल तर घरातील थोर मोठे जे मंडळी असतात घरातील, अगर त्या लक्ष्मीला काही माहीत नसेल तर तिला शिकवा तुम्ही। नियमितपणे घरामध्ये पूजा अर्चा झाली पाहिजे। काही मंडळी काय करतात, आंघोळ न करता सुद्धा स्वयंपाक करतात। असा नियम असतो
घरामध्ये बरकता येण्यासाठी, घरात काही भरव म्हणजे सगळी बरकता येऊन अन्नधान्य सर्व व्यवस्थित होण्यासाठी घरातले जे स्वयंपाक आहे त्यांनी सर्वप्रथम स्नान करावं, घरातील देवपूजा करावी. तुम्हाला मंत्रतंत्र काही जमत नसलं त्याचं काही तरी काही हरकत नाही, पण देवांना आंघोळ घालावी, फुलं व्हावीत, देवापुढे दिवा लावावा, साखर याचा नैवेद्य, खडी साखरेचा अथवा थोडासा नैवेद्य ठेवावा, दर्शन घ्यावं, आणि नंतर आपल्या जो काही काम आहे घरातलं काम आहे ते स्वयंपाकाचं काम आहे ते करायला सुरुवात करावी. स्वयंपाक करताना सर्वप्रथम आपण नैवेद्य करावेत, कमीत कमी तीन नैवेद्य करावे लागतात. प्रथम नैवेद्य असतो देवासाठी, एक कुत्र म्हणजे कुत्रा असायला कुणावी असू जा लोकांचा असू कुणाचा, एक कुत्र्याच्या नावाने करायला पाहिजे, एक पित्राच्या नावाने करायला पाहिजे. हे तीन नैवेद्य करायचे असतात, देवापुढे ठेवायचा, कुत्र्यासाठी कुत्र्याला ठेवायचा, आणि एक पित्रांना आपल्या गच्चीवर उंचीवर ठेवा, नसेल गाईला चारून टाका. असे आपल्याला हे तीन नैवेद्य कर. यामुळं होतं काय की घरामध्ये खूप बरकता येते, काही कमी पडत नाही. घरातील सर्व मंडळी जे आहेत ते प्रसन्न राहतात, आनंदी राहतात, आणि जी महिला आहे ती स्वयंपाक करते, स्वयंपाक करताना तिच्या मनामध्ये कुणाविषयी राग द्वेष वगैरे अशा गोष्टी नसाव्यात. मग मुलाबद्दल असतील अथवा घरातील थोर मुंडे सासू असते, सासरा असतो, कुणी असेल, अगर घरातला नवरा असतो, कुणाबद्दलही वाईट ही मनामध्ये न आणता स्वयंपाक करावा. कुणाबद्दलच वाईट विचार मनामध्ये आणू नयेत. आता तर काय आधुनिक खूप सुविधा निघाल्यात, पूर्वी तरी काय होतं काही नव्हतं, सुविधा नव्हत्या. त्यावेळेस महिला ती गाणं म्हणायची, देवाचा अभंग म्हणत म्हणत ती स्वयंपाक करत असे. आता नाही तुम्हाला जमत जप करावा मनातली मनात, नाही जमलं तर आपले मोबाईल आहेतच, मोबाईलचा इतर तुम्ही मोबाईलमध्ये दुसरे काही रील्स बघता ना, ते असं पुढे ढकलेत ढकलेत, चपातीचा हात असा भरलेला असा ढकलीता, चपाती लाटीता, हे चाललेलं असते काही ना काही, ते कानावर ते संस्कार हे करू नका. स्वयंपाक करताना एक कुठल्याही आपल्या धर्म आहे, देव धर्म आहे, जप लावा, अभंग लावा, कुठलं म्हणजे धार्मिक भक्तिगीत लावावं, जेणेकरून घरामध्ये प्रसन्न आणि ते वातावरण ह्या आपल्या संस्कार जे आपले स्वयंपाकाचे आहेत त्याच्यावरती पडावं. म्हणजे आपण जे स्वयंपाक करतोत ना त्याच्यावरती संस्कार पडल्यानंतर स्वयंपाक हा चांगला होतो आणि स्वादिष्ट होतो, आणि तो स्वयंपाक म्हणजे जे अन्न झालेलं आहे ते अन्न ग्रहण केल्यानंतर घरातील व्यक्ती सर्व प्रसन्न होतात, आणि सर्व प्रसन्न झाल्यानंतर घरामध्ये बरकता येते, खूप काही येत राहतं, काही कमी पडत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टीत उगाच मनामध्ये आपल्या घरामध्ये भांडलं की कुणीतरी काहीतरी केलं, ज्या गोष्ट काहीतरी केलं, याच्यातच विचार करून टेन्शन टेन्शन करून म्हणजे घरामधलं वातावरण सगळं खराब केलं जातं. त्याच्यासाठी फक्त ह्या अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी हे करायला पाहिजेत, म्हणजे घरामध्ये बरकता येते, व्यवस्थित होतं. किती सोप्या आहेत हे गोष्टी, आणि सर्वांनाच सांगतो घरामध्ये ज्या अर्थी कुरबुर भांडण तंटे जर तुम्ही करत असताल, सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून जर एकामेकावर चिडत असताल, त्यात नवरा बायको झाले कुणीही असतील, तर तुमच्या घरामध्ये कधीही बरकता येणार नाही. मी सांगून ठेवतो, लक्ष्मी टिकणार नाही तुमची. अहो माणूस बाहेरचं माणूस आलेला थांबत नाही तुमचे भांडणं बघून, तर ते देव कसा थांबणो. कुणालाही यावं वाटलं पाहिजे आपल्या घरामध्ये, मग देवाला सुद्धा यायला पाहिजे वाटलं पाहिजे ना. जी धनलक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला आपल्यापाशी टेकायला वाटलं पाहिजे की बाबा खूप शांत वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय या घरामध्ये, आपण थांबूया आणि यांना आशीर्वाद देऊया, यांना भरमसाठ काही ना काही धन देऊया असं वाटेल तिला.
आणि देईल भी ते, फक्त तुम्ही शांत राहा. तुम्ही घरामध्ये भांडण तंटण करू नका. उगच वाक 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 ह्याच्यावर त्याच्यावर ह्याच्यावर त्याच्यावर चालू असतं ते. काही गरज नसतं हो, काही नसतं, काही नसतं. अहो तुम्हाला काय म्हणतात ना, तुझा माझा जमाना तुझ्याशिवाय कर्माना. तुमचं जमत नाही, करमत बी नाही आहे का, मग कशाला उगा भांडणं करता विनाकारण. काय गरज पडते तुमची, काही गरज नाही. उगच एकामेकावर चिडून काही त्याचं त्याचं खाली वरी करून काही उपयोग नाही. आपण व्यवस्थित होता येईल तेवढं, एकानं जरी चिडलं तरी त्याला शांत करावं, नाही तर आपलं शांत बसावं. एकामेकाला तोंडी लागून चिडाचिड निर्माण करून घरामधलं वातावरण खराब करू नका. आणि खराब केल्यानंतर आपली लक्ष्मी टिकणार नाही आणि तुम्ही आयुष्यभर कधी सुधारणार नाही, एवढं लक्षात घ्या. आयुष्य सुधारायचं असेल तर तुम्हाला घरामधलं वातावरण चांगलं शांत ठेवावं लागेल, प्रसन्न ठेवावं लागेल. आणि मग तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. जे आहे त्यातमध्ये समाधान मना. उग रकरक 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 पळू नका. जी मीठ भाकरी आहे, साधी भाकरी आहे, तेच आवडीनं खा. पोळीची तुपाची काही अपेक्षा करू नका. ते समाधान जे आहे ते खात राहा. सर्वच मिळून जाईल तुम्हाला. आज एवढंच. तर मंडळी, आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.